विरार पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या राज वाईन शॉपमध्ये आज पहाटे चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. या वाईन शॉपच्या मागील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि जवळपास 26 लाखांची रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केलं आहे. आज सकाळी या वाईन शॉपमध्ये चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली, त्यावेळी मागच्या शटरचं कुलूप तुटल्याचं लक्षात आलं, आतले कपाट तोडण्यात आलेत आणि जवळपास 26 लाखांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. हे वाईन शॉप स्टेशनच्या अगदी जवळ आहे, जुनं वाईन शॉप आहे आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये वाईन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. काल रविवारी बँक बंद होती, त्यामुळे सर्व रोख रक्कम या वाईन शॉपमध्ये तशीच होती आणि त्याच्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी आज सकाळी या ठिकाणी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना तपासाकामी सूचना केल्या. आपण पाहणार आहोत विरारचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी या घटनेची काय माहिती दिली. आज रोजी जयराज शेट्टी म्हणून कंप्लेंट पोलीस स्टेशनला हजर झाले. त्यांनी सांगितले की विरार वेस्ट येथील राज वाईन्स या बारचे वाईन्स शॉपचे शटर पाठीमागील शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केलेला आहे. राजवाईन या शॉपीचा आपल्या अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूचे शटर तोडून आत्मय प्रवेश करून दुकानात ठेवलेले रोख रक्कम असे 26 लाखपर्यंत चोरून घेऊन गेलेले आहे. त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कोणी कोणी विजिट केली आणि कशा प्रकारे चोरी झाली आहे? गोडाऊनचे शटर्स हे उचकटून आत्मय प्रवेश करून दुकानातील कबर्ड्स हे उचकटून खोलून त्यातील रक्कम लंपास करण्यात रोख रक्कमच गेली आहे. रोख रक्कम गेली. कसा गुन्हा दाखल काय केला आणि काय तपास करताय? याबाबत हाऊस ब्रेकिंगचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व तपास करण्यात येते. त्याप्रमाणे आपण गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. रेल्वे स्टेशनला लागून अगदी मुख्य रस्त्यावर जर चोरटे चोरी करण्याची हिंमत करत असतील तर बाकीच्या ठिकाणी काय होईल, त्यामुळे चोरटे तात्काळ पकडले गेले पाहिजेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. राज वाईन शॉप हे विरारमधलं जुनं वाईन शॉप आहे, जुनं दुकान आहे, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी, या गुन्ह्याचा सखोल तपास करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.